मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या ठिकाणी स्वागत करायचं आहे. पुष्पगुच्छ आमच्याकडे आहे, टाळ्यांचा गुच्छ तुमच्याकडे आहे, जोरदार गायनी कौतुक करायचं आहे. एक प्रेमाची शाल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आम्ही यांना या ठिकाणी देत आहोत. वसंतराव शेवाळे यांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. इकबाल सिंग चहल महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यांचं आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत. तसेच आदरणीय संजीवजी मुखर्जी, आमचे खासदार आदरणीय श्री रावणजी शेवाळे, अश्विनी दाईपडे यांनी कृपया स्टेजवरती यायचं आहे. आदरणीय खासदार श्री राहुल शेवाळे साहेब, सरकाराचं पेन्शन त्यांना मिळतं या ठिकाणी, हा आनंद मशाल घेऊन ते जगतील याची पूर्ण खात्री. हर्षलजी यांच्या आयुष्यातला सगळ्यात हर्ष देणारा त्यांचा हर्ष. नगरसेविका आणि स्मारक समिती सदस्य समृद्धी काते यांच्या शुभास्ते आपण दक्षिण मध्य मुंबई इथे कामिनी शेवाळे वहिनी यांचं स्वागत करीत आहोत. शुभास्ते. तसेच समृद्धी वनिंच्या सुभाष यांचं सुद्धा मनपूर्वक सरचं स्वागत. तसे आरपीएचे जिल्हाध्यक्ष आदरणीय संजयजी डोळसे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं सरचं स्वागत आणि सत्कार करतील. तसेच भारतीय जनता पार्टीचे अनिलजी ठाकूर स्वागत. आदरणीय अनिल ठाकूर साहेबांचा या ठिकाणी सत्कार होतो. त्यानंतर आपण वळूया पुढील कार्यक्रमाकडे. सर काय सांगणार आहे, आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः इथे आले होते आणि शिवाजी महाराजांना हाल घातलायत आणि इथे भूमिपूजन केलंय, काय सांगणार? आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब हे आज चेंबूरमध्ये आले होते आणि 36 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री आले आणि महाराजांना हार घातलेला आहे. एवढ्या वर्षात खूप मोठे मोठे मुख्यमंत्री होऊन गेले पर शिवाजी महाराज कोणाला दिसले नाहीत, परंतु हा गरिबांचा मुख्यमंत्री, हा सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री त्यांनी येऊन हा महाराजांना हार घातलेला आहे. महाराजांच्या घोडा जो आहे त्याचे दोन पायी पाचचे पाय आहेत ते क्रॅक झालेले आहेत. आम्ही वेल्डिंग करून ते पाय जरा सरळ केलेले आहेत, परंतु मागच्या मुख्यमंत्र्यांना मी भरपूर सांगितलं, त्यांच्याबरोबर रडलो की काहीतरी महाराजांच्या या पुतळ्यासाठी करा, कारण का महाराजांच्या डोक्यावरनं मेट्रो जाते आहे, तर मेट्रोसाठी काहीतरी महाराजांसाठी करा. पण कुणी काही केलं नाही, परंतु आज अभिमान वाटते की एकनाथ शिंदे साहेब इथे येऊन त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आदेश दिला आहे की हा पुतळा लवकरात लवकर उंच व्हायला पाहिजे आणि संपूर्ण पुतळा बदली करून नवीन पुतळा यायला पाहिजे आणि मेट्रोमधून लोक जाणाऱ्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन व्हायला पाहिजे आणि त्याचं भूमिपूजन माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. त्यांच्याबरोबर आयुक्त साहेब आले होते, आमचे सर्वांचे लाडके खासदार राहुल शेवाळे साहेब आले होते आणि सर्व शिवसैनिक शिवप्रेमी ह्या चौकामध्ये आले, जोरात आले आणि माननीय मुख्यमंत्रीसुद्धा खुश झाले की
एवढा पब्लिक बघून त्यांनी जाहीर केलं की जो लागणारा खर्च आहे तो संपूर्ण खर्च आम्ही देऊ असे साहेबांनी डिक्लेअर केलं. त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. तुमची जी मागणी होती ती आता पूर्ण होत आहेत, किती मनाला खुशी आहे. कारण काही तुमचे स्वप्न होतं की शिवाजी महाराजाला आता चांगलं एक बनवून आणि मोठं एक खूप मनाला एकदम समाधान झालं आहे. पायाभरणी केलेली आहे. आता ही येणारी शिवजयंती झाली जशी तिथीप्रमाणे जी शिवजयंती होते ती शिवजयंती झाली का महाराजांच्या पुतळ्याचं काम चालू करायचं आहे. खूप आनंद झाला आहे, मनाला खूप खुश झालेलो आहे. माझे सर्व सहकारी अविनाशजी राणे, माझी मुलगी, माझी आमची समृद्धी काते आणि रवी माडिक, हे सर्व कल्पना वगैरे ह्या तुम्ही बघताय, महिला सर्व खुश झालेल्या आहेत. सर्व शिवसैनिक शिवप्रेमी सर्व खुश झालेले आहेत. जेव्हा मेट्रोचं काम चालू होतं तेव्हा पण शिवाजी महाराजच्या वर मेट्रोचं काम चालू होतं, मग तुम्ही पुढाकार घेतला म्हणून हे कमी झालं काय सांगणार? त्यासाठी खूप आंदोलन केलं आम्ही आणि काम बंदसुद्धा केलं होतं. पण ते काम बंद केल्यानंतर काही ठिकाणून मला फोन आला, अरे काम बंद करू नको, ते चालू आलं. मला महाराजांची उंची कमी होते, महाराजांचं वरती जातो आहे, ते जाऊ दे आपण नंतर बघू, असे बोलणारे लोक आहेत. आज नाव घेत नाही आहे कारण का नाव मी घेतलं तर मला स्वतःला वाईट वाटेल की त्यांची बदनामी करू शकत नाही. नक्कीच, जेव्हा आम्ही प्रवेश केला आम्ही त्या अटीवरतीच प्रवेश बाबांनी केला होता की महाराजांची मूर्ती आणि अश्वरे पुतळा जो आहे तो आपण उंच करणार आहोत. आणि ही आमचीच नाही, ही तमाम शिवभक्तांची इच्छा होती. जे सतत इथे जे आरती करायला रविवारचे येतात मुलं किंवा जे शिवभक्त येतात इथे महाराजांचे पाया पडायला, त्या सगळ्यांचीच मागणी होती आणि ती मागणी त्यांनी कातेसाहेबांकडे केली, म्हणजे माझ्या बाबांकडे केली. आणि तेच आम्ही एक साध्यापणाने मुख्यमंत्र्यांकडे आम्ही ती मागणी ठेवली आणि त्या मागणीला त्यांनी एवढा मोठा छानसा आम्हाला हे गिफ्ट, रिटर्न गिफ्ट आम्हाला जे दिलेलं आहे, खरंच आज आम्ही एकदम भावून गेलेलो आहोत. आणि आज नक्कीच शिवजयंती एक जोरात आणि जल्लोषात साजरी होईल सगळ्यांकडनं. आणि हीच इच्छा आहे की जेव्हा मेट्रोमधून बस लोकं जातील, प्रवास करतील, ते महाराजांकडे खाली मुंडून एकदम ताट मानेने सन्मान करतील. आणि ते जे आम्ही स्वप्न जे बघितलेलं आणि आज ते पूर्ण होताना दिसतंय, तर नक्कीच खूप अभिमान वाटतं. मी सर्वप्रथम या ठिकाणी सांगेन की माझ्यासाठी अतिशय हा भावनिक क्षण आहे. कारण 1988 साली ज्यावेळी या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं हिंदुराज सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते, मी त्यावेळेला 18 वर्षाचा होतो आणि मी पहिल्यांदा बाळासाहेबांना या ठिकाणी अतिशय जवळून पाहिलं आणि पहिल्यांदा त्यांचं भाषण या ठिकाणी मी ऐकलं आणि तेव्हापासूनच मी शिवसैनिक आहे आणि त्याचा साक्षीदार आहे की 36 वर्षानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे धाडसी लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या शुभ हस्ते या पुनर्बांधणीच्या कामाचा शुभारंभ होत आहे. या माझ्यासही अनेक शिवसैनिक आणि शिवप्रेमींना हा आनंदाचा आणि अतिशय सौभाग्याचा दिवस आम्हाला आज याची डोळा पाहायला मिळाला, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. धन्यवाद.